एवरीवन, मी सोनाली चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. काय झालं, मला बऱ्याचदा कमेंट येत आहे की ताई तू माहेरी का जात नाही. बा माझ्या युट्यूब चॅनलला 2 वर्ष होऊन गेले, आय थिंक आता 3 वर्ष होतील. तर खरोखर ह्या 3 वर्षात मी कधी माहेरी गेले नाही, त्याच्यामुळे साहजिक आहे की माझ्या मैत्रिणींना असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण कसं आहे, मी तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगते. आता मागचे 2 वर्ष तर कोविडच होता, त्याच्यामुळे कुठे जाय यायचा काही प्रश्न आला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझे, तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल, बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लग्नानंतर माझे जे मिस्टर आहे, मिस्टर प्रशांतजी, त्यांनी मला कधी माहेरी राहूच दिलं नाही. म्हणजे त्यांचं असं असायचं, आम्ही पुण्याला राहायला होतो तर मग आम्ही पुण्यावरनं यायचो आणि मग कारने वगैरेच यायचो. तर मग ते म्हणायचे की तुला किती गप्पा मारायच्या आहेत, तेवढ्या गप्पा मार. मी एवढ्या रिंग वगैरे दुसऱ्या व्हिडिओसाठी घातलं होतं, ते तसं ज्वेलरी तशीच आहे. तर तुला किती गप्पा मारायच्या आहेत, तेवढ्या गप्पा मार, पण आपण रात्रीचं आपल्या घरी जाऊ. म्हणजे 2 वाजेपर्यंत मार, 4 वाजेपर्यंत मार, तुला जितक्या गप्पा मारायच्या मार, पण रात्री आपण आपल्या घरीच परत जाणार. सांगितलंय की प्रशांतजींचा स्वभाव, माझ्या मिस्टरांचा स्वभाव आधी खूप कडक होता, आणि हे लोक कसं, आणि त्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते राहत आले. तर त्याच्या पुढे सिन्नर हे तालुक्याचं गाव, आता प्रत्येकाला आपल्या आपल्या गावाविषयी अभिमान असतो, नाही का. तर सिन्नर मध्ये तर MIDC म्हणजे बऱ्याचशा कंपन्या आहे, आणि आजच्या तारखेत तर बरंच ग्रो केलंय सिन्नरने. पण आता माझ्या लग्नाला 24 वर्ष झाले, 24 वर्षापूर्वी. म्हणजे त्यांच्या मते सिन्नर काय छोटस खेडगाव व असं तालुक्याचं गाव. तर मला त्यांनी राहूच दिलं नाही. लग्नानंतर 11 महिन्यामध्ये मला प्रतीक झाला. तर त्यावेळेसही ते म्हणायचे की मी डिलेव्हरीला नाही पाठवणार, नाही पाठवणार. पण असे काही सरकमटन्सेस घडले की मला यावं लागलं माहेरी. नणन भाऊजे एका वेळेस एका ठिकाणी नको डिलेव्हरीला, म्हणून तेव्हा जे काही घडलं तर मला यावं लागलं. तर आणि त्याच्यानंतर मग कसं झालं, माझे जे मुलं होते मग त्यांना वाटायचं की नाही बुवा गावाकडे. मग आता जे लोक गावाकडे राहता, गावाकडे अनेक लोक राहता, चांगलं जीवन जगता, पण जे नाही राहत त्यांना काय वाटतं गावाकडे, मग काय गावाकडचं पाणी चांगलं नसतं, गावाकडे डास असता. टू बी फ्रँक, माझ्या आई वडिलांचं घर आजही त्यांच्या घराची भिंत आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिराची भिंत एकच आहे. तर त्यांनी खूप वर्ष टॉयलेट केलं नाही, साधंच घर आहे. कधी मी जाईल तेव्हा दाखवेल तुम्हाला. आजच्या तारखेत तरी, आता पुढे माझे भाऊ वगैरे करतील तो भाग पुढचा आहे, पण साधंच आहे. आता माझे वडील शेतकरी म्हटल्यानंतर आणि मंदिराची भिंत असल्यामुळे मग त्यांनी टॉयलेट खूप वर्ष नव्हतं त्यांच्याकडे. आय थिंक 2010 मध्ये टॉयलेट बांधलं त्यांनी. तर ते पण माझ्या मिस्टरांनीच, माझ्या भावाचं लग्न होणार होतं, मग ते बोलले आता तुमच्या घरी दुसऱ्याच्या मुली येणार आहे तर टॉयलेट असायला हवं, म्हणून मग माझ्या मिस्टरांनीच पुढाकार घेऊन ते करून दिलं टॉयलेट वगैरे. आता यांचं फील्ड सिव्हिल असल्यामुळे, तर मग हा मग टॉयलेट नाही. मग यांना वाटायचं की तिथे टॉयलेट नाही बुवा, आणि मग मुलं गेले की डास चावतील, मग मुलं आजारी होतील. आणि माझं दुर्दैवही असं की मी आले तर मुलांना खरोखर तिथलं वातावरण सूट नाही व्हायचं. आणि लहान मुलांचं कसं असतं, वातावरण बदललं, पाणी वगैरे बदललं की लहान मुलं आजारी पडतात. आणि आमचं कसं की आता आम्ही 6 बहिणी, त्यातल्या माझ्या 4 बहिणी तिथेच दिलाय सिन्नरमध्येच, असं जवळपास. आता जे सिन्नरचे लोक बरेचसे माझे व्हिडिओ बघता, माझ्या माहेरचे, आत्ता मध्ये मी एका लग्नाला गेले होते माझ्या मामी बहिणीच्या मुलाच्या, त्यावेळेस मला बरेचसे नातेवाईक भेटले आणि ते म्हटले की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो. तर माझे बरेचसे नातेवाईक व्हिडिओ बघतात, तर त्यांना माहितीच आहे सिन्नर म्हणजे जवळपास. एकीला देवपूर म्हणून जवळपास एक गाव आहे, एकीला भाटवाडीला दिलंय, एकीला तिथेच गावठा म्हणून एक ठिकाण आहे तिथे दिलंय, एकीला खळवाडीला दिलंय. तरी सिन्नरच्या जवळपास असले तर आम्ही 6 बहिणींमध्ये 2 बहिणी लांब. माझा 3 नंबर आहे, मला अंतापूर ताराबाद हे माझं सासर गाव आहे. पण ज्यावेळेस माझं लग्न, मी लग्न होऊन मी पुण्याला गेली होती, माझे इनलॉज वगैरे सगळे पुण्याला होते. आणि नंतरही मिस्टरांच्या कामानिमित्त मी खूप ठिकाणी राहिली, म्हणजे छोटे मोठे ठिकाणं, कळवण, नवापूर, नासिक, त्याच्यानंतर मी हैदराबादला राहिलो 4-5 वर्ष, नाशिकला आम्ही 6-7 वर्ष राहिलो, पुण्याला राहिलो, अंतापूरला राहिलो 4-5 वर्ष. 24 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी मी राहिले. आणि माझी 5 नंबरची बहीण जी आता सध्या भायखळ्याला आहे, आम्हाला दोघींनाच लांब दिलेलं आहे. तिला पिशोरला दिलंय कन्नड औरंगाबाद, तिकडे जे पिशोर आहे ना तिकडे तिला दिलेलं आहे. तर आता तिलाही 10 वर्ष होत आले, ती BMC मध्ये जॉब करते, ती पण आता इकडे आहे. तर आम्ही दोघी जवळ आहे, कारने मला 1 तास लागतो तिच्या घरी जायला. तर ती भायखळ्याला राहते आणि मी ठाण्यामध्ये राहते.
तर मग तेव्हा कसं व्हायचं की चौघी बहिणी तिथंच होत्या आणि मला मला सिन्नर मधून बाहेर पडायचं होतं, म्हणजे मला लांबचाच नवरा करायचा असं मी ठरवलेलं होतं. पण लांबचा नवरा केल्यानंतर असं आपल्याला राहू देणार नाही असं नव्हतं माहिती. आणि आम्ही दोघंच राहत होतो, म्हणजे थोडेच दिवस पुण्याच्या पुण्यातच होतो पण मग आम्ही दोघंच राहत होतो. आणि मग आपण कसं बायका आपण विचार करतो की आपण गेलो तर मग यांच्या खाण्यापिण्याचं काय बुवा, यांच्या खाय प्यायची गैरसोय होईल. आणि मी विचार करण्याआधी तेच मला राहू देत नव्हते. त्याच्यानंतर वर्षामध्ये मुलगा झाला मग काय तर माझ्या मुलाला तिथलं वातावरण सहन होणार नाही. आणि मग आईन त्यांचं कसं, आता हे लोक थोडेसे सुशिक्षित स्टँडर्ड मॉडर्न लोक म्हणून मग काय की आई वडील घाबरतात ना मुलीचे आई वडील की जावयाचं पोर ब असं, ते आपल्या मुलीचं पोर असं नाही बघत, जावयाचं पोर किंवा मग मोठ्या घरचं दुखणं असं थोडक्यात. मोठे बिठे तसे काही नव्हतो पण एक नाही का आमची लिव्हिंग स्टाईल जरा वेगळी असल्यामुळे मग आई वडिलांचं म्हणणं बाई तू तुझ्या घरी सुखी राहा, तर मग ते पण म्हणायचे की तुझ्या मुलांना इथलं वातावरण सुटणे होत. तरी पण मम्मी माहेरी गेल्यानंतर प्रशांतजी खूप मला बिस्लरीच्या बॉटलचं बॉक्स घेऊन द्यायचे. मुलांचं जे माझ्या फूड हॅबिट होत्या जे की तिथे कधी मिळायचं कधी नाही मिळायचं, आता पुष्कळ विकास केलाय सिन्नरने पण 24 वर्षापूर्वी 23 वर्षापूर्वी कुठे एवढं हे होतं. तर मी माझ्या मुलांच्या ज्याही खाण्याच्या गोष्टी असायच्या लहानपणी जे पण ते खायचे तर ते सगळं मी कॅरी करायची, त्यांना बिस्लरीचंच पाणी पाजायची. इव्हन अद्यापही कधी आम्ही सिन्नरला गेलो तर ते तिथलं पाणी नाही पित. आता मला काही नाही, मला रस्त्याने जे छोटे मोठे चहाची गाडी असतात तिथलंही पाणी मी पिलं तरी मला काहीच होणार नाही, कारण मी लहानची मोठी तशीच झाले. 21 वर्ष मी त्या गावात राहिली, नद्यांचं पाणी पिलो, विहिरींचं पाणी पिलो, मला कधीच कशाची अलर्जी होत नाही, कुठला त्रास होत नाही, कुठलं काही पाणी बदल. मी मूळ म्हणजे टचूड, मी कधी आजारीच पडत नाही असं, सर्दी खोकला ताप असं काही वगैरे. तर मग मुलांना माझ्या तिथलं वातावरण सूट नाही व्हायचं. आणि मग कुठे ना कुठे आपल्यातली आई काय विचार करते, आपण आपल्या मनाला आळा घालतो की ठीक आहे बॉ आपण आपल्या माहेर बद्दल थोडासा आवर घालतो की नाही बॉ आपण प्रायोरिटी कुणाला देतो, आपल्या मुलांना देतो की माझी मुलं जर तिथं जाऊन आजारी पडत असेल तर नको मी जायला. आणि दुसरी एक गोष्ट टू बी फ्रँक खरं बोलायला गेलं ना, आता 6-6 मुली असल्यामुळे त्यांना एवढं अट्रॅक्शन नव्हतं नाही का खरं सांगायचं तर. असं एकुलती एक मुलगी असली, एक दोन असले की आई वडिलांनाही खूप असं वाटतं. नो डाऊट की त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने लहानचं मोठं केलं, आमच्यासाठी त्यांच्याकडून जेवढंही होऊ शकत होतं त्यांनी केलं, आम्ही त्यांचे उपकार फेडू शकत नाही. पण तितकं नव्हतं, काही काही ठिकाणी खूप असतं मुलींबद्दल प्रेम अट्रॅक्शन, तितकं नव्हतं कारण इतक्या होत्या ना 6-6 जणी असल्यामुळे कायम कोणी नाही तर कोणी चालू असायची. पहिले माझी 2 नंबरची बहीण आई वडिलांच्या घरात राहिली कारण ती जॉब करत होती बँकेत, आणि मग अशा वेळेस मुलं वगैरे सांभाळायचं जेव्हा वेळ येते. तुम्ही माझ्या मैत्रिणी माझ्याशी ॲग्री कराल, त्यावेळेस माहेरचेच लोक सपोर्ट करतात मुलं सांभाळायचं म्हटल्यानंतर. तेव्हा ती पण माझ्या आई वडिलांच्या घरात राहिली मग, कारण त्यांचे बरेचसे रूम होते भाड्याने वगैरे दिलेले, तर मग त्यांच्याच एका रूम मध्ये सेपरेट राहिली कारण तिला ती नोकरी करत होती. मग मुलं कोण सांभाळणार, तिच्या मोठ्या मुलाला तर मीच सांभाळलं कारण तेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं. त्याच्यानंतर आता माझ्या पाठची जी आहे सुषमा नावे तिचं, ती कॉलेजला लेक्चरर आहे, तिला पण लग्नानंतर 7 वर्ष काहीच झालं नाही. आता गावाकडे 7 वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड झाला, तिने बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या वगैरे वगैरे, पण कसं परमेश्वराला जेव्हा द्यायचं असतं तेव्हाच देतो. तिने 16 सोमवारचं व्रत केलं आणि भोलेनाथ तिला पावले म्हणा, तिला 7 वर्षानंतर मुलगा झाला. तर तिचंही असंच, ती नोकरी करते लेक्चरर आहे आता. तर मग ती पण आई वडिलांच्या घरात राहते, त्यांच्या एका रूम मध्ये राहते, सेपरेट राहते. तर एक मुलगी तर कायम त्यांच्याजवळ, बाकीच्या तीन जणी जवळपास काही छोटं मोठं काही कार्यक्रम असले की त्या येतात, बाजारात गेले चला आलोय व येऊ आई वडिला चालू चालू भेटून जातात. मग त्याच्यामुळे त्यांनाही असं खूप असं काही अट्रॅक्शन नाही. आणि मग आपण गेलो नाही की खूप गेलो नाही की मग आपल्यालाही कमी कमी होत जातं आता. पण मला नेहमी माझ्या घरी माझे आई वडील भाऊ बहिणी आलेलं खूप आवडतं, आणि सुदैवाने माझे मिस्टर पण असे त्यांना पण खूप आवडतं. ते माझ्या नातेवाईकांवर तेवढंच प्रेम करतात जेवढं मी करते. तर मी जिथे जिथे राहिली आहे माझ्या छोट्या बहिणी म्हणा लग्नाच्या आधी वगैरे, किंवा आलेल्या आहे माझ्याकडे बहिणी भाऊ आई वडील भेटायला येत राहिले हैदराबादला, जरी मी नाही गेले पण मग ते येत राहतात. इवन इथं सुद्धा मधून मधून येतात, माझे भाऊ आहेत त्यांच्याकडे परमेश्वर कृपेने गाड्या वगैरे आहेत,
तर मग येतात ते, तर भेट होऊन जाते आणि मग एवढं काही हे नाही. आणि आता तर कसं, आता तर मुलं मोठी झाली आणि आपण स्त्रिया अशाच असतो, आपण प्रायोरिटी स्वतःला देतच नाही. आपलं किती मन असलं पण आपला संसारामध्ये एवढा जीव अटकलेला असतो ना, आपल्याला असं वाटतं बाबरे मी गेल्यानंतर मग यांचे खाय प्यायचे हाल होतील, मग काय आता काही काळ तर माझ्याकडे कुकही होती पण ते नाहीच आणि इम्पॉर्टेंट आहे माझ्यासाठी, माझं घर फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं मी 3 दिवस गेले तर माझ्या घराची वाट लावतील, कारण मिस्टरांच्या काही सवयी आणि मला घराची फार पडलेली असते. मला घर खूप डिसिप्लिन, खूप जिथली वस्तू तिथं खूप स्वच्छता वगैरे खूप लागतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की नको नको जायलाच नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे येऊन मला 5 वर्ष झाली, त्याच्या आधी मी नाशिकला 7 वर्ष राहिले ड्रीम सिटीमध्ये, द्वारकेच्या पुढे ड्रीम सिटी म्हणून सोसायटी आहे, खूप छान सोसायटी, त्या सोसायटीमध्ये मी 7 वर्ष राहिले. तर मी हैदराबादवरून नाशिकला शिफ्ट झाली होती आणि मी नाशिकला राहत असताना माझ्या दोन्ही भावांचे लग्न झाले, तर नाशिकवरून सिन्नरला जायला अर्धा तास लागतो. तर मी लग्न जेव्हा 2-4 दिवसावर राहिलं किंवा त्याच्या आधी जे कार्यक्रम असता बसता, म्हणजे नवरदेव नवरीचे कपडे घेणं म्हणा किंवा ते गोंधळ किंवा काही फंक्शन असलं ना, तर मी सकाळी जायची, माझ्या घरून सगळे कामं वगैरे आवरले गेले की सकाळी जायची आणि रात्री उशिरा 1, 2, 3 कधी पण परत यायची. मग माझ्या बहिणी राग करायच्या ज्या तिथे लोकली राहतात त्या, की मराठीमध्ये नाही का नवलपरी तुलाच संसार येईन, तुलाच नवरा येईन, तुलाच पोर आहे, आम्हाला नाही आहे का बुवा. पण माझं काही म्हणणं नसायचं, आता माझे मिस्टरच सांगायचे की तुला किती गप्पा मारायच्या, तुला किती वाजेपर्यंत थांबायचं थांब. त्यांचं कसं असायचं, एक कम्फर्ट आपल्या आपल्या घरात. अजूनही असं कुठं गेलं ना, इवन त्यांच्या घरी पण ते आंघोळ वगैरे ते असं पहाटेच निघून येते की नाही आंघोळ वगैरे ते सगळं आपल्या आपल्या घरी आपल्या हिशोबाप्रमाणे असतं बॉ सगळं. आणि आहे आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण सगळ्याच शेअर करू शकत. मी खूप नीट क्लीन, इवन माझे बाथरूम वॉशरूम सगळं खूप असं असतं, तर ते मुलं पण नाही शक्यतो कुठे राहायला मागत. तर मग यांनी तेव्हाही मला राहू दिलं नाही, माझ्या दोन्ही भावांचे लग्न झाले पण मी मुक्कामी अशी राहिलीच नाही सिन्नरला. मी सकाळी जायची आणि रात्री परत माझ्या घरी यायची, तेव्हाही असंच होतं. आता इथे 5 वर्ष झाले तर मग असंच, मग कधी गेलोही तर कारनेच जातो, बाय रोड जातो, दिवसभर थांबायचं आणि रात्री आपल्या आपल्या घरी निघून यायचं. तर त्यांनी सुरुवातीला राहू दिलं नाही आणि त्यांचा स्वभाव खूप कठीण होता आणि मलाही सिन्नरविषयी खूप असं काही अट्रॅक्शन नव्हतं, मला सिन्नरच्या बाहेर पडायचं होतं. आणि मग आम्ही सेपरेट राहत असल्यामुळे आपला नवरा, आपलं घर, आपले मुलं, मी विशेष असं नाही नाही मी हट्ट नाही केला की नाही नाही मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जाऊ द्या. आणि वर्षात मुलगा झाला त्याच्यामुळे मग मुलांच्या हेल्थचा विचार ॲज अ मदर म्हणून मी केला आणि नाही बो आपल्या मुलांना नाही सूट होतो आतापर्यंत नाही जायचं, तर म्हणून आत्ताही मी जात नाही. कोविडच्या काळामध्ये एकदा आय थिंक ह्या जानेवारीमध्ये 1 वर्ष झालं, येस 16 मंथ झाले, तेव्हा माझी मॉम आली होती, आई आली होती माझ्याकडे, तर तिला ड्रॉप करायला म्हणून आम्ही तिला सोडायला म्हणून गेलो. तर मग काही नाही, माझ्या भाऊजांनी नॉनव्हेज वगैरे ॲज ऑलवेज करून ठेवलं होतं, आम्ही जेवणं केले, 1-2 तास थांबलो आणि रिटर्न आलो. त्याच्यानंतर मी नाही गेली, म्हणजे आता ह्या जानेवारीमध्ये 1 वर्ष आणि 14-16 महिने झाले असतील. त्याच्यानंतर आत्ता मी 8 दिवसापूर्वी लग्नाला गेली, पण त्याही वेळेस असं माझे मिस्टर इथे नव्हते प्रशांत, ते अहमदाबादला होते कामानिमित्त, आणि मग त्यांनी मला ड्रायव्हर कार अरेंज करून दिली, पण जो माझ्याबरोबर ड्रायव्हिंग करून आला होता त्याला कल्पना नव्हती की तिकडे जायचं आणि त्याचा नेक्स्ट डे इंटरव्ह्यू होता. मग मी विचार केला की नाही त्याच्यासाठी त्याचा इंटरव्ह्यू महत्वाचा होता आणि लग्नात सगळेच भेटून गेले, मग काय घरी जायचं, तर मी तेव्हाही घरी जात बसले नाही. तर असं काही खास असं काही म्हणजे असं काही कारण नाही की मी जात नाही असं, तर हे सगळं असं आहे की याच्यामुळे माझं काही विशेष जाणं होत नाही आणि वर्षभर माझे भाऊ भाऊजाई आई वडील येऊन भेटत राहतात. आता कसे आम्ही 2 बहिणी इथे, मी आणि 5 नंबरची, आणि मग ते येतात तर मग ते कधी आले भाऊ भाऊजाई म्हणा किंवा आई वडील, 2 दिवस तिच्याकडे राहतात, 2 दिवस माझ्याकडे राहतात, त्यांनाही जास्त आवडत नाही त्यांचं घर सोडून, आणि मग अशा निमित्ताने गाठी भेटी होऊन जातात, तर मग एवढं काही जाणवत नाही. तर हेच कारण आहे, कारण मला बऱ्याचदा असे कमेंट आले की ताई तुम्ही माहेरी जात नाही का, तुम्ही गावाकडे जात नाही का, तुमचं माहेरचं घर दाखवा. तर हो, तालुक्याचं गाव आहे ते आणि गल्लीमध्ये घर आहे, साधं सिम्पल घर आहे. मी विचार पण करते की नाही का मी जाईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल, शेत आहे, शेतामध्ये त्यांचे जनावरं वगैरे, शेतातली पिकं, म्हणजे सगळंच काही मी तुम्हाला दाखवेल, त्यांचं घर वगैरे. तर आता माहित नाही ते केव्हा येईल तो प्रसंग घडून की मी जाईल बॉ 2-4 दिवसांसाठी असं, तर मी नक्कीच ते तुम्हाला दाखवेल, पण असं काही कारण नाही जात वगैरे असं काही नाही.
असंच आहे, 24 वर्षापासून असंच आहे ना. आता मलाच एवढी सवय होऊन गेली ना. आणि आजकाल कसं व्हिडिओ कॉल नाही का, इच्छा झाली बहिणीशी, आईशी, भाऊजाईशी बोलायची व्हिडिओ कॉल करून, ते आपल्याला बघू शकता, आपण त्यांना बघू शकतो. आणि मी कॉलवर इतकी बोलते, भाऊजाई असो किंवा बहीण असो, आमचा एक एक तास कॉल चालतो, काय खाल्लं, काय केलं, झोपली का, उठली का, सगळं बोलून होतं. मग त्याच्यामुळे एवढं जाणवत नाही, जात नाही गोष्टीचं एवढं जाणवत नाही, तर असं काही नाहीये. तर ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल. तर मग तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं की नाही? तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता, माझं इन्स्टा आय डी आहे सोनाली आय पवार. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.